Excuse me. Thanks. कशाबद्दल? नाही तुम्ही थांबलात ना. ह्यात काय एवढं? 2 मिनिट आहेत का? खर तर मला खूप उशीर होतोय. नाही 1 मिनिट दिलं तरी सुद्धा चालेल. बोला ना. आपण कॉफी घेऊया का? अहो मी तुम्हाला सांगितलं ना मला खरंच उशीर होतोय. नाही इट्स ओके. प्लीज तुम्ही रागावू नका मिसेस जान्हवी. 1 मिनिट. मी मिसेस नाहीये. तुम्ही का असं वागताय माझ्याशी? मी काय वागलीय? अहो तुम्ही मला ओळखच देत नाही यार. अहो पण आपली ओळख नाहीये. अहो तुम्ही असं का करताय मिसेस जान्हवी? अहो एक मिनिट. सरस्वतीच्या मनात दुसरं कोणी आहे का? म्हणजे हे पहा मी अजूनही सरस्वतीशी लग्न करायला तयार आहे. मला ते अत्यानंद महाराजाचा खरंच काही प्रॉब्लेम नाहीये. तिची इच्छा असेल ना तर मी अत्यानंद महाराजांची दीक्षा घ्यायला तयार आहे. पण माझं चुकलं. माझा हा निरोप प्लीज पोचवा सरस्वतीपर्यंत. तिला हवं असेल ना तसं वागायला मी तयार आहे. प्लीज. तुम्ही काय बोलता? मला खरंच काही कळत नाहीये. तुमचे मिस्टर सुद्धा असेच वागले माझ्याशी. पण मी खरंच एवढा वाईट नाही आहे. एक मिनिट. माझे मिस्टर हो दुपारी नाही का भेटले मला? माझ्याशी नीट बोलले सुद्धा नाहीत ते. कुणाबद्दल बोलताय तुम्ही? तुमच्या मिस्टरांबद्दल. श्रीरंग गोखल्यांबद्दल. ते माझे मिस्टर नाहीये. एक मिनिट. मिसेस जान्हवी जर सरस्वतीला मी पसंत नसेल तर तसं तुम्ही मला सांगा. तसं ऑलरेडी तुम्ही सांगितलेलं आहेच. प्लीज मला एक संधी द्या तिचं मन जिंकण्याची. आणि मला हेच सांगायचं होतं श्रीरंग गोखलेंना. हे बघा तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. गैरसमज तुमचा झालाय माझ्याबद्दल. तुम्ही काहीतरी तुमच्या बँकेतल्या लोकांना माझ्याबद्दल सांगितलंय. हो ते तुमच्याशी बोलू सुद्धा देत नाही तो. पण मी इतका वाईट नाही हो. खरं सांगू का? ज्या क्षणी सरस्वतीला बघितलं ना त्या क्षणी मी तिच्या प्रेमात पडलो. तुम्ही मला मदत करू शकता. मी तुमच्याकडे नाही तर कुणाकडे मदत मागणार? प्लीज. पहिली गोष्ट, माझं नाव जान्हवी सहस्त्रबुद्धे आहे. हो तुम्ही सांगितलं होतं मला की लग्नानंतर तुम्ही तुमचं नाव बदललेलं नाहीये म्हणून. अहो माझं लग्नच झालेलं नाहीये. एक मिनिट. तुम्ही श्रीरंग गोखलेंच्या पत्नी आहात आणि तुमच्या मावस सासूसाठी मॅट्रिमोनियल साईटवरून तुम्ही मला अप्रोच केलं होतं. हे शक्य नाहीये. तुम्ही देताय ना ती सगळी माहिती खोटी आहे. कळतंय तुम्हाला? अहो माझा काय संबंध आहे? आणि मुळात मी कधीही कुणाच्याही लग्नासाठी तुम्हाला अप्रोच केलेलं नव्हतं. एक मिनिट. तुम्ही आता दादांत खोटं बोलताय. माझ्याकडे तुम्ही मला पाठवलेले मेल्स आहेत. इम्पॉसिबल आहे. दाखवतो मी तुम्हाला. हे बघा तुम्ही मला दुसरीच कुणीतरी समजताय. तुम्ही श्रीरंग गोखलेंच्या पत्नी आहात. अहो मुळात श्रीरंग गोखलेंच लग्नच झालेलं नाहीये. एक मिनिट मी तुम्हाला प्रूफच दाखवतो. हा तुमचा मेल आयडी आहे. चेक करा. पहिला मेल चेक करा. जनरल पाठवला होता तुमची माहिती पाठवा वगैरे. पुढचा मेल चेक करा. त्या मेलमध्ये सरस्वतीची सगळी माहिती तुम्ही दिलेली आहे आणि तिचा फोटो सुद्धा अटॅच केलेला आहे. तिसरा मेल चेक करा. करा. बघण्याचा कार्यक्रम कुठे करायचा, कधी करायचा याबद्दल आपण फोनवर बोलूया असं तुम्ही त्या मेलमध्ये म्हटलेलं. आणि तुम्ही तुमचा नंबर सुद्धा खाली लिहिलेला आहे. आणि तुमचं नाव लिहिलेलं आहे. मिसेस जान्हवी श्रीरंग गोखले आहे ना?
मॅडम तुमचा फोन वाजतो. फोन मॅडम प्लीज, मी एवढा वाईट नाही हो. प्लीज सरस्वतीला माझा निरोप सांगा प्लीज. गोखले मॅडम, गोखले मॅडम प्लीज ऐका ना माझं प्लीज. माझं ना जानवी सहस्त्रबुद्धे आहे. तुम्ही सांगितलं होतं तुम्हाला की लग्नानंतर तुम्ही तुमचं नाव बदललेलं नाहीये म्हणून. हा तुमचा मेल आयडी आहे, चेक करा. आणि तुमचं नाव लिहिलेलं आहे, मिसेस जानवी श्रीरंग गोखले. जानवी कशी आहेस? जानवी, श्रीरंग गोखल्यांकडे तू माझी तक्रार केलीस का? नाही म्हणजे मी आपलं फ्रेंडली स्वागत होतो ग तुझ्याशी. हो म्हणजे माझा तसा हेतू नव्हता. जानवी ऍक्सिडेंट नंतर तुला तुझं झालेलं लग्न आठवत नव्हतं. आठवत होतो तो फक्त मी. आणि डॉक्टरांनी पण सांगितलं तिला स्ट्रेस देऊ नका, तिच्या जीवाशी खेळू नका. म्हणून मी आपला होला हो करत राहिलो. पण जान्हवी तू तू नाही म्हटल्यानंतर मी तोंडातून चकार शब्द तरी काढला का सांगतो? जान्हवी श्रीरंग गोखल्यांना सांग ना, नाहीतर ते पुन्हा डिसिप्लिन सांगतील. मागच्या वेळेस मी कसा बसा वाचलो पण आता तर ते माझा मुडदाच पाडतील. नाही काय आहे तू मोठ्या घरची सून, आम्ही आपले छोटी माणसं. पण तू त्यांना खरंच सांग की ते तसे नाही आहेत, म्हणजे त्यांच्या मनात तसं काही नाही आहे. फार सभ्य आहेत ते, मित्राच्या नात्याने वागतात ते. त्यांच्या मनात काही नाहीये, कशाला उगाच भल्या माणसाला त्रास द्यायचा असं तू सांग श्रीरंग गोखल्यांना. हा जान्हवी खरंच सांगतो, अगं माझ्याकडनं तुला काही त्रास होणार नाही. दुपारी नाही का भेटले मला, माझ्याशी नीट बोलले सुद्धा नाहीत ते.
कुणाबद्दल बोलताय तुम्ही? तुमच्या मिस्टरांबद्दल, श्रीरंग गोखल्यांबद्दल. तुम्ही काहीतरी तुमच्या बँकेतल्या लोकांना माझ्याबद्दल सांगितलंय. हो, ते तुमच्याशी बोलू सुद्धा देत नाही. तो तुम्ही श्रीरंग गोखल्यांच्या पत्नी आहात आणि तुमच्या मावस सासूसाठी मॅट्रिमोनियल साईटवरून तुम्ही मला अप्रोच केलं. हा मनीष. हा बोल. अरे जान्हवी इथे नाहीये रे. नाही म्हणजे एकतर ती इथे पोहोचलेली नसेल किंवा. अरे बापरे. अरे पण तू तू फोन केलास का तिला? अरे मी फोन केले तिला पण ती उचलत नाहीये. ऐक ना, तू एकदा घरी जाऊन बघ ना ती आहे का. हो हो लगेच बघतो. तू लगेच घरी जाऊन बघ आणि ती घरी नसेल ना तर ताबडतोब मला फोन कर. हा हो हो करतो मी. ओके लगेच जा. हो श्री, कळवतो. बाय बाय. ताप चढला होता म्हणून इंजेक्शन दिले पण पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. आता या दोघांमधला गॅप किती आहे तेवढा नोट डाऊन करा आणि मला कळवा. ठीक आहे. पण अचानक एवढा ताप कसा काय चढला? अहो पावसाळ्याचे दिवस आहेत, त्यात हल्ली साथीचे आजार वाढलेत. त्यात ह्या भिजले असं तुम्ही म्हणालात. अहो नुकत्याच मोठ्या अपघातातून बाहेर आल्यात. इम्युनिटीवर परिणाम झाला असेल. डोंट वरी, शी विल बी ऑल राईट. पण डोकं धड आहे ना. आई ठीक आहे, बाकी काही पथ्य पाणी वगैरे? नाही पाणी देत राहा सारखं, गोळ्या लिहून दिलेल्या आहेत त्या घेऊन या आणि मला कळवत राहा. ठीक आहे. बाबा मी सोडून येतो, औषधं पण घेऊन येतो. अच्छा या. चल येतो. थँक्यू. काका आता हे काय झालं? आणखी ताप कसा आला म्हणते मी? ताप आलाय? कोणाला? अरे जानूला ताप आलाय. जान्हवीला ताप आलाय? कुठे आहे ती? आज झोपली. तू कुठे आज चाललायस आता? जाऊ दे त्याला. जा रे जा. आज जाऊन हा काय करणार आहे? हा काय डॉक्टर आहे का? उगाच तिचं डोकं खात बसेल. इने कळ. तू जरा गप्प बसणार आहेस का? ठीक काका, जान्हवी घरी कधी आली? मगाशीच आली. आली ती मलूलच होती. भिजली पावसात चिंब, म्हणाली पडते जरा. म्हटलं पड, जरावयान जाऊन बघतो तर तापान फणफणलेली. काही समजतच नाहीये. तुमचे ते श्रीरंगराव कुठे? तापाच्या गलानीत काहीतरी बडबडत होती. बाबा काय रे, कुठे चाललास? अगं गोळ्यात ठेवून येतो. किती पैसे बोडक्यावर घातलेस त्यांच्या? आपल्याकडे नुसता पैशाचा नळच वाहतोय ना. पेट्या
कोणाशी ना काही बोलायलाच नको, काही शब्दाला किंमत ठेवली आहेत का एवढं विचारते त्याला मी. ए अरे डॉक्टरांना किती पैसे दिलेस असं विचारत होते मी. पिंट्या, मनीष, तुम्ही दोघे जरा बाहेर चला, मला तुमच्याशी बोलायचंय. चला. अगं आई, तू ताईजवळ थांब ना, मला ऐकायचंय तुम्ही काय बोलताय ते. माझ्या मुलीबद्दल काय बोलणार ते मला कळायला नको का? अगं पण ताईला बरं नाहीये ना, तिच्याजवळ कोणीतरी थांबायला हवं ना. थांब ना. अरे मग तू थांब ना, आणि नाहीतरी ती झोपलेलीच आहे, त्यामुळे कोणी बाजूला बसलं असेल काय किंवा नसेल त्याने काय फरक पडणार आहे? बाबा मी थांबतो ताईजवळ. चला. नाही काही नको आता, बसा. आई, हिला काहीतरी बोलायचंय. आई मी ते दाराशी भांड उपडं ठेव. त्यांना काय होईल? श्री लवकर परत येईल. सरू, श्री जेव्हा यायचा आहे तेव्हा येणारच आहे. आई पण तुला त्यांना बरं वाटत असेल तर ठेव, पण मला हे सगळं पटत नाहीये. बाहेर गेलेल्या माणसाला उशीर होणार हे आपण गृहीत धरायचं असतं, एवढा कशाला भाऊ करताय तुम्ही? आई भाऊ करत नाही हो, पण घराबाहेर गेलेला आपलं माणूस जोपर्यंत परत येत नाही ना तोपर्यंत चैन पडत नाही हो. आणि त्यातूनच पाऊस पडतोय इतका धोधो, म्हणजे उशिरा यायची शक्यता अजून वाढली ना. ट्रॅफिक आहे, रस्त्यातले खड्डे आहेत, उशीर होणारच. पण आई, श्री किती विचित्र मानसिक अवस्थेतून जातोय ना सध्या. म्हणजे तो जान्हवीला भेटला असेल का, काय बोलले असेल दोघं, ती त्याला काय म्हणाली असेल, सारखे हेच विचार येत आहेत मनात. आई मी काय म्हणते, आपण फोन करून बघूया का त्याला? नाही म्हणजे मला माहिती आहे तुला पटत नाही असं फोन करून डिस्टर्ब करणं, पण मला असं वाटतंय आपण फक्त विचारूया, म्हणजे चौकशी करूया त्याची, कुठे आहेस, किती वाजेपर्यंत येशील, म्हणजे त्याला कळेल ना आपल्याला किती काळजी वाटते त्याच्याबद्दल. आपल्याला वाटणारी काळजी त्याला नव्यानं कळायची गरज नाहीये ना बेबी. आपल्याला उशीर होतोय हे त्याला कळत असणार आहे, म्हणून नको म्हणतीये. कळलं? मी जाऊन बघून येतो. आई तर म्हणते फोनही करू नका. आणि तू बघायला कुठे चाललाय? अरे ऑफिसच्या दिशेने जातो ना, दिसलास तो तर सांगीन, सहज फिरतोय म्हणून. अरे पण हे बघ दादा, कधीतरी भावना महत्वाची असतेच ना, का कायम विचारच महत्वाचा आहे. मला असं इथे हातावर हात ठेवून बसणं अजिबात पटत नाहीये. एक मिनिट कांता, तू बस बर, जाण्यापेक्षा आपण फोन करून बघूया ना आधी. बस बस. आई प्लीज, मी फोन करते, सगळ्यांनाच बरं वाटेल. आपल्या घरात घटनाच अशा घडल्या आहेत ना की तुम्ही सगळ्या जणी अगदी हळव्या झाले आहात. कर फोन.
लागला लागला बेबी बनस एक मिनिट ती बोलतीय हा बेबी ते बोल स्पीकर स्पीकर एक मिनिट अरे काही नाही सहजच फोन केला बऱ्याच वेळात फोन नाही केलास ना तू बरा आहेस ना अगं बेबी अत्या मी बरा आहे ए बेबी त्याला जेवायचं काय ते विचार येतात ना दोघ जण अरे जेवणासाठीच वाट बघत होतो आम्ही तुम्ही लवकर या दोघ जण आम्ही हो आम्ही येऊ पण ऐक तुम्ही आमची वाट बघत बसू नका मी तुला नंतर फोन करतो हा पण आता कुठे आहेस तू आता मी बाहेर आहे अगं श्री श्री जान्हवी भेटली जान्हवी हा तिला घेऊन घरीच ये जेवायला श्री लवकर ये रे बाबा घरी पावसा पाण्याचे दिवस आहेत ना उगाच कुठे अडकाल ऐका माझं जरा मी तुम्हाला नंतर फोन करतो आणि प्लीज जरा शांत व्हा इथे पाऊस नाहीये मी नीट आहे आणि गाडी आहे की नाही माझ्याकडे कसला अडकेल मी उगाच तुम्ही काहीही काळजी करू नका मी अगदी नीट आहे घेऊ का फोन अच्छा